तर येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणारा राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत राममय झालाय. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांच्याशी या विषयावरती चर्चा केली. यावेळी सिब्बल यांनी अब्दुल्लांना रामभजन गाण्याचं आवाहन केलं. त्यानंतर अब्दुल्लांनी मेरे राम हे भजन गायलं. मेरे राम 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 किस गली गयो मेरा राम किस गली गयो मेरे राम आंगन मोरा आंगन मोरा सुना सुना आंगन मेरा सुना सुना मेरे राम कित गली गयो मेरे राम. माहौल में मुझे एक बात याद आ गई. किस गली गयो मेरा नाम. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.